नमस्कार, मी रवि कुमार, नेशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। करिअर एम्पॉवरमेंट सेमिनार संपन्न। आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आज उन्नती उच्च माध्यमिक विद्यालय नकाने रोड देवपूर धुळे या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता इयत्ता 8वी ते इयत्ता 12वीच्या विद्यार्थी व पालकांसाठी श्री चंद्रकांत केलेकाका यांच्या संकल्पनेतून लेटर पेस अकॅडमी धुळे यांच्याकडून स्वर्गीय बापूसाहेब प्रभुलाल हरी कासोदेकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ करिअर एम्पॉवरमेंट सेमिनारचे आयोजन करण्यात आले। सदर सेमिनारचे मंचावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले। माननीय श्री MS चव्हाण संचालक वायब्रंट अकॅडमी कोटा, श्री स्वप्निल कुलकर्णी मास्टर मेंटर ध्येय करिअर मेंटर्स श्री अनंत कासोदेकर IIT मुंबई यांनी विद्यार्थी व पालकांसाठी योग्य असे मार्गदर्शन केले। यावेळी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज। जी शिकवणारी फॅकल्टी आहे ती फॅकल्टी आपल्याकडे उपलब्ध नव्हती आणि म्हणून आपण त्या ठिकाणी जात होतो। आता ती फॅकल्टी आम्ही इथे आणलेली आहे, म्हणजे आपल्याला कोटा किंवा औरंगाबाद किंवा मुंबई या ठिकाणी जायची गरज नाही। आणि तसंच एज्युकेशन किंवा त्याच पद्धतीच्या सगळ्या काही टेस्ट सिरीज किंवा प्रॅक्टिस जी असते ती या ठिकाणी आम्ही करून घेतो। आम्ही एक कडी पुढे जाऊ। आमची जी अकॅडमी आहे ती महाराष्ट्रातनं कदाचित महाराष्ट्रातनं असेल की पहिल्यांदा डिजिटलाइज करतो आहोत। आज त्याचं आम्ही लॉन्चिंग करतो आहोत की टेस्ट सिरीज ज्या त्या सगळ्या ऑनलाईन आम्ही करणार आहोत। म्हणजे मुलांना आता पेपर पेन मेथडमध्ये द्यायची नाही, पुढे जाऊन सगळ्यांना ऑनलाईन पेन द्यायचं आहे। तर त्याचा सराव आतापासूनच व्हावा याच्यासाठी आम्ही आजपासूनच ती टेस्ट सिरीजचं जे काही किंवा जे वेबसाईट आहे ती आज लॉन्च करत आहोत। त्याच्यानंतर टॅलेंट अकॅडमीचं एक ॲप आम्ही आज लॉन्च करत आहोत। प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही देणार आहोत आणि त्याच्यावर त्याचा होमवर्क वगैरे जो असेल तो होमवर्क दिला जाईल आणि त्या मुलांनी त्या ॲपवरून तो होमवर्कसुद्धा करायचा आहे। त्याच्यानंतर या अकॅडमीमध्ये आम्ही जेई आणि नीटच्या व्यतिरिक्त फाउंडेशनची क्लासेस रन करतो आहोत। सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे फाउंडेशन आहे। धुळे शहरामध्ये बऱ्याच पालकांना त्याचं अवेअरनेस नाही असं एक आढळून आलं। आता अकॅडमीमध्ये जी काही मुलं आहेत त्याच्यातले ज्या मुलांनी फाउंडेशनचा कोर्स केला आहे त्यांचा स्कोर हा इतर मुलांपेक्षा वरतीच आहे, कारण त्यांचं बेसिक हे 8वी 9वी चांगलं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे फाउंडेशनची खूप गरज आपल्याला आहे। ती फाउंडेशनची क्लासेस ही आम्ही फक्त सॅटर्डे संडेला रन करतो। सॅटर्डेला इव्हिनिंगला असतात आणि संडेला मॉर्निंगला असतात। तर त्या 8वी 9वी दहावीच्या या फाउंडेशनच्या कोर्समध्ये आम्ही त्या मुलांची जे जेई नीटला लागणारे बेसिक्स आहेत ते इथे करून घेतो या 3 वर्षाच्या याच्यामध्ये। आपण कशासाठी एकत्र आलो आहोत हे सर्व विद्यार्थ्यांना देखील कल्पना आहे, परंतु तरी देखील मी सांगतो आज आपल्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी व आपल्या सर्व पालकांसाठी ते विनोदाई आणि अत्यंत उत्तम असं कार्य आज आपल्या टॅलेंटेस अकॅडमीच्या माध्यमातून माझे पिताश्री स्वर्गीय बापूसाहेब प्रभुलाल हरी कासोदेकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन आदरणीय चंद्रकांत केलेकाका यांच्या प्रेरणेतून होत आहे। खरं तर हा कार्यक्रम घेण्यामागची संकल्पना ही 1 महिन्यापूर्वी चिरंजीव अनंत कासोदेकर यांच्या डोक्यात आली आणि ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी जी काही किमया केली ती आदरणीय काकासाहेब केली आहे। माझे वडील स्वर्गीय प्रभुलाल कासोदेकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केलेला कार्यक्रम मन भरून घेते आहे। आपल्या सर्वांना सहभाग करून जास्त वेळ घेणार नाही, परंतु बापूंच्या कार्याची उजळणी केल्याशिवाय माझं मन भरणार देखील नाही। बापूसाहेब धुळे शहराला परिचित व्यक्तिमत्व, समाजकार्यात अग्रेसर, गोर गरीब तसेच सर्वांसाठी सतत मदतीसाठी धावणार आहे। गोपालक म्हणजेच पांढरपूर येथे गाई वासरांसाठी काम करणार, निस्वार्थ वृत्तीचे आणि स्वाभिमानी असणारे असे आमचे गरीब कट्टल धर्मशाळेत देखील काम करताना त्यांनी त्यांच्या धार्मिक त्याचा व्यक्ती दिलेला आहे। कुटुंबातील मुलांना नातवंडांना उच्च शिक्षित करण्यासाठी प्रेरणा देणारे असे अनुभव। बापूंच्या जीवनप्रेरणाच्या वाटेत बापूंनी गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना देखील सतत मदत केली आहे। तोच वारसा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजच्या सेमिनारमध्ये आपण खूप काही मिळेल, पाल्यानंतर विशेष करून मिळेल।
ज्या सुविधा आपल्याला मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक हैदराबाद इथे जाऊन घ्यायच्या असतात त्या सर्व सुविधा आपण इथे टॅलेंट बेस अकॅडमीमध्ये उपलब्ध करणार आहोत. त्यांच्या पालकांना एक अवेअरनेस निर्माण व्हावा आणि मुलांची कपॅसिटी अभ्यासाची शिक्षणाची कशी वाढवता येईल या दृष्टीने आजचा हा सेमिनार आहे. आणि या सेमिनारमध्ये आपण कोट्याचे वक्ते ते प्रत्यक्ष येऊ नाही शकले पण त्यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालं ते अत्यंत सुरेख जसं ते प्रत्यक्ष आपल्या समोरच बसलेत आणि बोलत आहेत अशा पद्धतीने झालं. आणि ही सगळी कन्सेप्ट टॅलेंट बेस्ड अकॅडमीच्या माध्यमातून आमचा छोटा वॉरियर जो आहे योद्धा अनंत कासोलेकर याची संकल्पना होती आणि मला ती खूप आवडली म्हणून मी ती उचलून धरली आणि आज त्याप्रमाणे धुळेकरांना जाहीर आमंत्रण देऊन आपण या लोकांना इथे सगळ्यांना बोलवलंय आणि हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडलाय. आणि याबाबत मी आनंदला रिक्वेस्ट करेल की दोन शब्द त्यांनी पण सांगा. नमस्कार, आय आय टी बॉम्बेमधून मी अनंत अजय कासोलेकर. या कार्यक्रमाची जी संकल्पना होती त्यासाठी काकांनी सपोर्ट केला मला आणि याच आय कॅन सी द सक्सेस ऑफ दिस इव्हेंट. अक्षरशः लोक उभं राहून कार्यक्रमामध्ये आहेत आलेले आणि या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की धुळ्याच्या विद्यार्थ्यांना कोटा पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी जावं लागतं. फक्त एक त्याचं कारण एकच असतं की त्यांच्या आईवडिलांचा जो हट्ट असतो त्यामुळे त्यांना तिथे जावं लागतं आणि त्यामुळे त्यांचा निकाल जो आहे तो तसा लागत नाही. असंही नाही की प्रत्येक विद्यार्थ्याला तिथं जायला लागायला त्या सुविधा त्यांना इथं उपलब्ध करता याव्या त्यासाठी टॅलेंट बेस अकॅडमीच्या माध्यमाने आम्ही इथं ऑनलाईन सेंटरसुद्धा चालू केलं आहे. आणि त्याचबरोबर जेई नीट या व्यतिरिक्त त्यांना ज्या करिअर फील्ड्स ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्या करिअर फील्ड्सबद्दल त्यांना करिअर काउन्सिलिंग इथं केली जाणार आहे. तर सॅटर्डे संडे किंवा एक पर्टिक्युलर डे असा निवडला जाईल ज्याच्यामध्ये एक करिअर कॅफे धुळ्यामध्ये निवडली जाणार आहे आणि त्या करिअर कॅफेमध्ये याच मुलांची वैज्ञानिकरित्या करिअर काउन्सिलिंग होणार आहे. तर या करिअर काउन्सिलिंगमुळे या मुलांना त्यांचा खरा कल कुठे आहे हे त्यांना कळणार आहे आणि त्यांना जबरदस्ती सायन्स मॅथ्स या क्षेत्रामध्ये जावं लागणार नाही हे याची मला खात्री आहे. त्याचबरोबर जे डिजिटल सेंटर आम्ही चालू केलं आहे सो धुळ्यात फर्स्ट डिजिटल सेंटर असं आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. जेई आणि नीट या परीक्षा ऑनलाईन मुलांना द्याव्या लागतात तशी प्रॅक्टिस या सेंटरच्या विद्यार्थ्यांना होणार आहे असा आमचा प्रयत्न आहे. दोन दिवसापूर्वीच आम्ही ॲपही बनवू याची घोषणा केली होती आणि आज तो ॲप तयार आहे प्ले स्टोअरवरती. जर तुम्ही टॅलेंट प्लस अकॅडमी याचा जर इफ यू सर्च टॅलेंट प्लस अकॅडमी यू विल गेट द ॲप ऑन दिस फर्स्ट प्लेस. आणि याचं कारण एकच आहे की धुळ्याच्या विद्यार्थ्यांकडे जर कम्प्युटर नसला तर त्यांना घरी बसल्या फोनवरती परीक्षा देता यावी त्यासाठी खास धुळ्याच्या विद्यार्थ्यांकरता हा ॲप बनवला आहे. तर जास्तीत जास्त मुलांनी या ॲपचा फायदा घ्यावा अशी मी तुम्हाला तुमच्याद्वारे विनंती करते. म्हणत आहे की टेस्ट सिरीज आपण या विद्यार्थ्यांना ज्या धुळ्याचे गरजू विद्यार्थी आहेत की ज्यांना ऑनलाईन टेस्ट सिरीज बाय करायसाठी सुविधा नाही आहेत किंवा त्यांच्याकडे कम्प्युटर सेंटरची उपलब्धता नाही आहे तर त्यांना त्याला 3000 रुपये लागतात. आपल्या शहरातली आणि याची आर्थिक परिस्थिती सगळ्यांचे बघता ते आम्ही फ्री उपलब्ध केले. जवळजवळ 1000 टेस्ट सिरीज 30 लाखाचं मटेरियल आम्ही मोफत देणार आणि ते सगळं त्या आमच्या आनंदने ते संपर्क करून त्या सगळं मिळवलेलं आहे. मगाशी जी चव्हाण सरांची मुलाखत आपण पाहिली ते इतके बिझी असतात पण आनंदच्या फोनवर त्यांनी ते व्हिडिओ क्लिप करून आपल्याला पाठवलेली आहे. हा दुसऱ्या वर्षाचा आय आय टीचा विद्यार्थी आहे पण इतका त्याचा अप्रोच ग्रेट आहे की सर लोक सुद्धा त्याचं ऐकतात. आय आय टीचे